नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे विनीत भावसार आणि स्वागत करतो आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनल विनीत स्टॉकवर तर आज आपण बघणार आहोत की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला माझ्या मागच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये भरपूर काही प्रश्न विचारले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी त्यांना देणार आहे तर सर्वात आधी मी त्यांना दिलगिरी व्यक्त करतो की मी सर्वांच्या कमेंटचे उत्तरं देऊ नाही शकला कारण भरपूर साऱ्या कमेंट्स होता यांना जर समजा उत्तर देत बसलो असतो तर भरपूर वेळ झाला असता तर आज सर्व विद्यार्थ्यांच्या ज्या पण काही कमेंट्स आहे सर्वांचे डाऊट मी आज क्लिअर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमचे सर्व काही डाऊट मनामध्ये जे पण काही शंका असतील सर्व काही आज मी तुमच्या क्लिअर करणार आहोत ठीक आहे तर बघा तुमचे काय काय प्रश्न होते ते आता एकदा आपण डिस्कस करून घेऊया सर्वात पहिला प्रश्न तुमचा असा होता की आम्ही आता थर्ड इयरला आहोत बरोबर आहे आम्ही शेवटच्या सेमिस्टरला आहोत तर मग आमचे काही विषय बॅकलॉग आहे आमच्या पाचव्या सेमिस्टरचे काही विषय बॅकलॉग आहे चौथ्या सेमिस्टरचे तिसऱ्या सेमिस्टरचे असे दोन ते तीन विषय आमचे बॅकलॉग आहे किंवा चार पाच विषय आमचे बॅकलॉग आहे तर मग आमच्या बॅकलॉगच्या परीक्षा आता होतील का हा, हो तुमसा तुमसा हो तर हा तुमचा पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न तुमचा असा होता की होत। आम्ही तर थर्ड इयरला आहोत मग आमच्या परीक्षा नेमक्या ऑफलाईन होतील की ऑनलाईन आणि त्या कशा स्वरूपाच्या असणार आहे हा होता तुमचा दुसरा प्रश्न तर पुढचा प्रश्न तुमचा असा होता की आता सध्या आम्ही वाईड आहोत किंवा आम्हाला ड्रॉप आऊट लागलेला आहे तर मग आमच्या परीक्षा कशा पद्धतीच्या होतील हा होता तुमचा प्रश्न याच्या पुढचा प्रश्न तुमचा असा होता की आमचं थर्ड इयर पूर्णपणे क्लिअर झालेला आहे बरोबर आहे आमचं पूर्ण डिप्लोमा इंजिनिअरिंग जे पण काय हे आमचं पूर्ण झालेलं आहे फक्त आमचा एक ते दोन विषय जे तुमचे फिफ्थ सेमचे फोर्थ सेमचे थर्ड सेमचे आमचे एक ते दोन सब्जेक्ट फक्त बाकी आहे बाकी लास्ट सेमिस्टर आमचं पूर्णपणे क्लिअर आहे तर मग आमचं नेमकं काय का होणार आमचं वर्ष वाया जाईल का मग आमची एक्झाम होईल का हा होता तुमचा मेन प्रश्न या पुढचा प्रश्न तुमचा असा होता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की आम्ही एक्झाम फॉर्मच भरलेला नाही आहे तर मग आता आमच्या एक्झाम होईल का मग आता आमचं काय होणार या पुढचा प्रश्न तुमचा असा होता की हे जे प्रमोशन दिले जाणार आहे जे प्रमोट केले जाणार आहे ह्या ज्या एक्झाम कॅन्सल झाल्या आहे त्या नेमक्या कोणाकोणाच्या कॅन्सल झाल्या आहे कोणाकोणाला एक्झाम द्याव्या लागणार आहे म्हणजे याच्यात बी सी एम बी ए बी कॉम एम ए सर्व काही कोणाकोणाला ला लागू आहे सर्वांची लिस्ट मी आज तुमच्यासमोर देणार आहे त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला एक्झाम द्यायची आहे किंवा नाही आणि एक्झाम कोणाकोणाला द्यायची आहे सर्व तुम्ही त्यामध्ये चेक करू शकता तर हे सर्व काही डाऊट तुमचे आज क्लिअर मी करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आत्ता या नंतर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा डाऊट उरणार नाहीये तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया की हे बघा आत्ताच एक महत्त्वाची एक माहिती मला मिळाली आज सकाळपासूनच मी भरपूर काही शोधाशोध करत आहे भरपूर जणांना ईमेलसुद्धा पाठवले गेले आहे तर त्यानंतर मला एक जी आर प्राप्त झाला त्या जी आरमध्ये ज्या पण काही रूल्स रेग्युलेशन्स आहे ज्या पण काही नियमावली त्यांनी बनवलेली आहे त्या सर्व नियमावली मी तुम्हाला आता सांगणार आहे की नेमकं आणि त्या नियमावली ऐकल्यानंतर तुमचे सर्वच्या सर्व डाऊट आता क्लिअर होऊन जातील तर सर्वात पहिला पहिली नियम पहिली जी नियमावली होती म्हणजे पहिला जी आर जो होता तुमचा तो आता बघून घेऊ आपण तर सर्वात पहिली गोष्ट अशी की फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केलं गेलेलं आहे बरोबर आता फर्स्ट म्हणजे हे बघा आता काही काहींचा जो वर्ष आहे ते तीन वर्षाचा कोर्स आहे काहींचा चार वर्षाचा कोर्स आहे म्हणजे लास्ट इयर जर सोडलं ना तर बाकी सर्व विद्यार्थ्यांना प्रमोट केलं गेलेलं आहे मग या प्रमोट झालेल्या विद्यार्थ्यांना फिफ्टी फिफ्टीनुसार पास करण्यात येईल तर मग या फिफ्टी फिफ्टी पा पॅटर्नमध्ये जर समजा काही विद्यार्थ्यांचे बॅकलॉग असतील तर मग त्यांना मार्क्स कसे दिले जातील हा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला होता तर ते ऐकून घेऊया आता तर बघा जर फिफ्टी फिफ्टीमध्ये फिफ्टी मार्क्स हे तुमच्या मागच्या सेमिस्टरच्या किंवा मागच्या वर्षाच्या रिझल्टवर डिपेंड होता आता जर समजा तुम्ही मागच्या याच्यात जर क्लिअर असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण जर समजा तुम्ही मागच्या सेमिस्टरला बॅक असाल किंवा काही तुमचे विषय बॅकलॉग असतील तर तरीसुद्धा जे तुमचे जे मिळालेले मार्क्स आहे ते मार्क्स काउंट करून त्यांचे पर्सेंटेज काढले जातील आणि त्या पर्सेंटेजचे हाफ करून ते फिफ्टीपैकी ॲड केले जातील आता बघा जर समजा तुमचे सर्व काउंट केल्यानंतर तुमचे मार्क्स भरताय समजा सत्तर टक्के बरोबर आहे आता सत्तर टक्के भरले भरले तुमचे आणि इंटर्नल असेसमेंटमध्ये आता बघा इम्पॉर्टंट गोष्ट आहे बरं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इंटर्नल असेसमेंटमध्ये नेमकं काय काय येतं तर बघा इंटर्नल असेसमेंटमध्ये तुमचं येतं असाइनमेंट्स तुमचे मॅन्युअल्स तुमची टर्मवर्क नंतर मग तुमचं सेशनल नंबर वन नंतर तुमची अटेंडन्स नंतर तुमची पंक्चुअॅलिटी तुम्ही शिक्षकांसोबत कसे वागता रेग्युलर आहात की नाही या सर्व गोष्टी नंतर ज्या पण काही छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुम्ही तुमच्या वर्गात घेतल्या गेला होता सर्व ऍक्टिव्हिटी अशा बऱ्याच काही गोष्टी ज्या एखादी शिक्षक तुमची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी करू शकतो अशा सर्व गोष्टी इंटरनल असेसमेंटमध्ये धरल्या जाणार आहे तर या इंटरनल असेसमेंटमध्ये तुम्हाला मिळाले पन्नासपैकी तीस मार्क याच्यामध्ये पन्नासपैकी पैकी तीस आणि मागचे जे रिझल्ट होते आता मागच्या रिझल्टला तुम्हाला पडले होते सत्तर टक्के तर सत्तरच्या जर आपण हाफ केले तर तुम्हाला भेटता पस्तीस हे पस्तीस आणि इकडचे आले तुमचे तीस पस्तीस आणि तीस म्हणजे तुमचे टोटल मार्क्स झाले तुमचे पासष्ट टक्के आता बघा जर समजा तुम्ही बॅकलॉग असाल मागच्या सेमिस्टरला तुमची काहीतरी बॅक असेल पण काही ना काही तर मार्क्स नि मिळाले असतील ना तुम्हाला काहीतरी समजा सत्तर मार्काचा पेपर असेल तर वीस दहा पंधरा जे पण काही मार्क्स आले असतील तर बघा त्या मार्क्सची टोटल करून तुमचे सर्वात आधी पर्सेंटेज काढले जातील आता समजा तुम्हाला समजा सर्व मिळून पर्सेंटेज पडले आहे समजा चाळीस पर्सेंट तुम्हाला मिळालेले आहे तर चाळीसचे हाब किती होता वीस आणि जर समजा इंटरनल असेसमेंटवाल्यांनी तुम्हाला दिले पन्नास पैकी तीस टक्के तर हे पन्नास पैकी तीस आणि मागचे जे चाळीसचे हाफ वीस म्हणजे तीस आणि वीस तुम्हाला पन्नास टक्के तुमचा फायनल रिझल्ट लागेल हे तुम्ही पकडून चला तर तुम्हाला आशा करतो की हा तुम्हाला पॅटर्न समजलेला असेल आणि बघा मग वाय डी विद्यार्थ्यांचं नेमकं काय का आता जे फर्स्ट इयर वाय डी आहे सेकंड इयर वाय डी आहे मग किंवा थर्ड इयर जर चार वर्षाचा कोर्स असेल तर थर्ड इयर वाय आहे तर मग अशा वाय डी विद्यार्थ्यांचं नेमकं काय का होईल तर अशा वाय डी विद्यार्थ्यांना पुढे प्रमोट करण्यात येईल त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाईल पण त्यांना मागचे जे पण काही बॅकलॉग विषय आहे ते सर्व बॅकलॉग विषय पुढच्या सेमिस्टरला म्हणजे नेक्स्ट सेमिस्टरला येत्या एकशे वीस दिवसात जी पण काही एक्झाम कंडक्ट केली जाईल तेव्हा त्यांना ते, ते बॅकलॉगचे सर्व विषय द्यावे लागतील त्यांना त्याच्यात ते कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही तर हा तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल आता पुढचा जो पॉईंट त्यांचा जो पुढची जी नियमावली दिली होती ती नियमावली आता थोडीशी आपण बघून घेऊया आता बघूया आपण की लास्ट इयरच्या एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे तर लास्ट इयरच्या एक्झाम त्यांनी असं सांगितलं की जेवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला घेण्यात येता येईल तेवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही लास्ट इयरची एक्झाम घ्या आणि लवकरात लवकर हा विषय संपवा आता बघा त्यामध्ये तुमचा तीन तासाचा पेपर हा दोन तासाचा होणार आहे बघा व्यवस्थित लक्ष देऊन ऐका तीन तासाचा पेपर तुमचा दोन तासामध्ये घेतला जाणार आहे आणि जे पण काही मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे ते आता हाफ होईल आता जर समजा तुमचा ऐंशी मार्काचा पेपर होत असेल तर तुम्हाला आता फक्त चाळीसच मार्कांचा पेपर द्यावा लागेल जर समजा तुमचा सत्तर मार्काचा पेपर होत असेल तर तुम्हाला आता फक्त पस्तीस मार्कांचाच पेपर देण्यात यावा लागेल ठीक आहे आणि या मार्कांना ते गुणीला दोन करतील मल्टिप्लाय बाय टू करतील म्हणजे तुमचे पर्सेंटेज किंवा मार्क्स हे डबल होऊन जातील ठीक आहे आणि बघा जो पण काही तुमचा तेरा मार्चपर्यंत सिलेबस झाला होता बघा व्यवस्थित लक्ष देऊन ऐका तेरा मार्चपर्यंत तुमचा जो पण काही सिलेबस झाला होता त्याच सिलेबसच्या आधारित तुमची परीक्षा घेतली जाईल म्हणजे जो त्यांनी ऑनलाईन शिकवला तो सिलेबस आता धरला जाणार नाही आणि त्यांनी असं ठरवलं आहे की प्रत्येक कॉलेजमध्ये वेगवेगळ्या पर्सेंटेज सिलेबस जा, कंप्लीट झाला होता तर त्यांनी असं ठरवलं आहे की टू थर्ड म्हणजे काय की सत्तर टक्के जो तुमचा सिलेबस आहे त्या सत्तर टक्क्यांवरच तुमची एक्झाम घेण्यात येईल आणि बघा सर्वात महत्वाची गोष्ट अशी की जे पण काही बॅकलॉगचे विद्यार्थी आहे त्या बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनासुद्धा आता एक्झाम द्यावी लागणार आहे ठीक आहे बघा जे पण विद्यार्थी बोलत होते की आम्ही लास्ट सेमिस्टरला आहोत आणि आमचा पाचव्या सेमिस्टरचा एक विषय बॅक आहे तिसऱ्या सेमिस्टरचा एक विषय बॅक आहे अशा सर्व बॅकलॉग विद्यार्थ्यांची सुद्धा एक्झाम घेण्यात येणार आहे आणि यांची जी एक्झाम आहे यांना सिलेबस पूर्णच्या पूर्ण शंभर टक्के सिलेबस राहणार आहे बरोबर आहे आणि यांचे पेपर सुद्धा हाफ मार्कचे होणार आहे म्हणजे ऐंशीचा असेल तर चाळीसचा शंभरचा असेल तर पन्नासचा यांचे सुद्धा हाफ मार्कचे पेपर होणार आहे तीन ऐवजी ता दोन तासांमध्ये तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल आणि या सर्वांचे पेपर हे ऑफलाईनच होतील अशी मॅक्सिमम चान्सेस आहेत नाईन्टी नाईन पर्सेंट तर तुमचे ऑफलाईनच होईल बरोबर आहे आणि या ऑफलाईनमध्ये सुद्धा ते एम सी क्यू बेस म्हणजे ओ एम आर शीट देऊन तुमचे पेपर सॉल्व करून घेऊ शकता किंवा मग ओपन बुक एक्झामिनेशन होऊ शकते तुम्ही माहितीच असेल तुम्हाला की दिल्ली युनिव्हर्सिटीचा तो नियम तुम्ही बघितलाच असेल की त्यांची तर झाली ओपन बुक एक्झाम आणि आपणसुद्धा दिल्या होत्या ना ओपन बुक एक्झाम शाळा कॉलेजेस शाळामध्ये असताना तर आपल्या ओपन बुक एक्झाम कशा व्हायच्या की जर समजा बघा तुम्हाला आता सध्या तुमच्या व्हॉट्सॲपवर म्हणा किंवा ईमेल आय डीने म्हणा तुम्हाला काय केलं जाईल की तुमची जी क्वेश्चन पेपर आहे ती तुम्हाला सेंड केली जाईल आणि दोन तासात तुम्हाला जेवढी लिहिता येईल तेवढी लिहून तुम्हाला परत त्यांना परत सेंड करायची तुमची उत्तरपत्रिका ठीक आहे म्हणजे बघा की ह्या दोन तासामध्ये तुम्ही पाहून पाहून किती लिहिता किती अचूक लिहिता किती व्यवस्थित लिहिता हे तुमचं बघितलं जाणार आहे किती तुम्ही डायरेक्ट कॉपी पेस्ट करता आणि किती तुम्ही मनाने लिहिता याच्यावर तुमचे मार्क्स दिले जातील तर असं सुद्धा काही होऊ शकतं ठीक आहे नंतर बघा की जेवढ्या पण तुमच्या एक्झाम कंडक्ट होणार आहे या एक ते एकतीस जुलैच्या दरम्यानच होणार आहे आणि हे सर्व एक्झाम सोशल डिस्टन्सिंग साधूनच घेण्यात येईल आणि बघा तुम्हाला सर्वात महत्त्वाचा असा प्रश्न पडला होता की तुमचे प्रॅक्टिकलचं काय तर जेवढे पण तुमचे प्रॅक्टिकल एक्स्टर्नल प्रॅक्टिकल वगैरे आहे हे सर्वच्या सर्व कंडक्ट केले जाणार आहे बरोबर आहे आणि हे तुमचे स्काईप किंवा इतर व्हिडिओ कॉलिंग ॲपमार्फत तुमचे हे घेतले जाऊ शकते आणि बघा जे पण काही तुमचे प्रॅक्टिकल बॅकलॉग होते मला दोन ते तीन जणांनी कमेंटमध्ये हे विचारलं की आमचं फक्त प्रॅक्टिकल बॅक आहे फिफ्थ सेमचं किंवा थर्ड सेमचं आमचं फक्त प्रॅक्टिकल बॅक आहे तर मग आमचं प्रॅक्टिकल होईल का तर याचं उत्तर आहे हो यांचं सुद्धा प्रॅक्टिकल कंडक्ट केलं जाईल आणि ते सुद्धा ऑनलाईन कं ऑनलाईनच कंडक्ट केलं जाणार आहे बरोबर आहे स्काईप किंवा इतर कोणते व्हिडिओ कॉलिंग ॲप मार्फत तर आशा करतो की एवढं तरी तुम्हाला समजलं असेल आणि बघा तुम्हाला मी सांगितलं की बॅकलॉगचे सुद्धा एक्झाम होणार आहे आणि रेग्युलर म्हणजे सिक्स सेमचे सुद्धा एक्झाम होणार आहे आणि याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे पण काही बॅकलॉग किंवा केटीचे विद्यार्थी आहे त्यांच्या परीक्षा या रेग्युलरच्या विद्यार्थ्यांच्या आधी होतील म्हणजे असं होऊ शकतं की एक ते दहा जुलैच्या दरम्यान बॅकलॉग व के टीच्या विद्यार्थ्यांची एक्झाम होईल आणि दहा जुलैच्या नंतर रेग्युलर म्हणजे जे लास्ट सेमिस्टरला आहे त्यांच्या एक्झाम होऊ शकता ठीक आहे तर मग आता आपला पुढचा जो नियम होता तो आपण बघूया की इंटर्नशिपचा आता बऱ्याच काही ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी असेल किंवा तुम्हाला काहीतरी इंटर्नशिप वगैरे सांगितली असेल तर सर्व इंटर्नशिप आता सध्याच्या परिस्थितीत तर तरी काही शक्य नाही आहे तर ऐवजी तुम्हाला काहीतरी असाइनमेंट दिल्या जाऊ शकतात म्हणजे या असाइनमेंट पूर्ण करा याचे फोटो काढा याची पी डी एफ बनवा आणि आम्हाला परत सेंड करा म्हणजे आम्ही इंटर्नशिपचे मार्क यावरून तुम्हाला देऊन टाकू असं त्यांनी म्हटलं होतं आता पुढचा जो नियम होता त्या नियमामध्ये त्यांनी असं सांगितलं की बुवा जे पण काही पी एच डी एम फिल यांच्या ज्या काही पण वायवा वगैरे ओरल वगैरे आहे या सर्वच्या सर्व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्काईप वगैरे अशा वेगवेगळ्या ॲपमार्फत घेण्यात येतील आणि विद्यार्थ्यांना पालकांना अजूनसुद्धा बरेच काही प्रश्न आहे ठीक आहे आणि या सर्व प्रश्नांच्या मार्गदर्शनासाठी लवकरच ते एक हेल्पलाईन नंबर तुम्हाला देणार आहे प्रत्येक कॉलेजेसला हा नंबर सेंड केला जाणार आहे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे सर्व प्रश्न हे क्लिअर होऊन जाईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगून दिलीच आहे सा की एक्झाम फॉर्म जे पण काही तुमचे एक्झाम फॉर्म काही विद्यार्थ्यांनी भरलेले नाही आहे मग अशा विद्यार्थ्यांनी आता काय करायचं मग अशा विद्यार्थ्यांना प्रमोट केलं जाईल का आता बघा विद्यार्थी फर्स्ट इयरचे असो हो, सेकंड इयरचे असो हो, किंवा लास्ट इयरचे असो हो, बरोबर आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी अजूनसुद्धा आपले एक्झाम फॉर्म भरले नव्हते अशा विद्यार्थ्यांना पंधरा दिवसाची ऑनलाईन मुदत देण्यात येणार आहे म्हणजे ऑनलाईन फॉर्म थोड्या दिवसानंतर चालू होऊन जातील मग तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायची आहे त्यानंतरच तुम्हाला एक्झामला बसता येईल किंवा त्यानंतरच तुम्हाला प्रमोट केलं जाईल तर बघा जशी एक्झामची डेट वगैरे येईल तशी मी तुम्हाला कळवून देईल म्हणजे जेणेकरून कोणताही विद्यार्थी वंचित राहायला नको जर ह्या ज्या कोरोनाच्या ज्या कंडिशन आहे कोविड नाईन्टीन हा जो रोग आहे हा जर अजून जास्त पसरला म्हणजे ही जी परिस्थिती चालली जर समजा अजून वाईट झाली तर मात्र ही जी कमिटी आहे ही परत एकदा निर्णय घेईल वीस जूनला हे फायनल त्यांचा अंतिम निर्णय जाहीर करतील की विद्यार्थ्यांना ज्या एक्झाम घ्यायच्या आहे विद्यार्थ्यांच्या ज्या लास्ट इयरच्या लास्ट सेमिस्टरच्या एक्झाम घ्यायच्या आहे या घेण्यात याव्या की नाही यावर पुन्हा एकदा चर्चा केली जाईल आणि वीस जूनला तुमचा अंतिम निर्णय तुम्हाला सादर केला जाईल जर परिस्थिती बिघडली तर पण जर समजा परिस्थिती कॉन्स्टंट राहिली किंवा यापेक्षा अजून सुधारत गेली तर मात्र तुमच्या एक्झाम निश्चितच होईल आणि असे सुद्धा काही विद्यार्थी आहे ते विचारताय की मग असं एम एस बी टीला तर काही अशी ऑफिशियल काही न्यूज आलेली नाही आहे अशी ऑफिशियल काही नोटीस आलेली नाही आहे मग मात्र ही जी न्यूज आहे ही पॉलिटेक्निकसाठी नाही ही डिप्लोमासाठी नाही अरे बाबांनो त्या नियमावलीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ही जी आहे न्यूज हे जे जी आर आहे हे सर्व ए आय सी टी मार्फत सर्व तंत्र शिक्षण मंडळासाठी लागू आहे आणि यात तुमचं डिप्लोमा इंजिनिअरिंग वगैरे सर्व काही येतं आता बघा की ज्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची जी सी ई टी आहे म्हणजे बघा ज्या ग्रॅज्युएशनच्या आधी जी एंट्रन्स एक्झाम आपल्याला जी ई टी आपल्याला द्यावी लागते ती सीईटी टी एक जुलै ते एकोणावीस जुलैच्या दरम्यान घेण्यात येईल आणि पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ज्या पण काही एंट्रन्स एक्झाम लागतात जी पण काही सी ई टी लागते ती ई टी वीस जुलै ते तीस जुलै दरम्यान घेण्यात येईल आणि हे बघा जर समजा आता बघा जुलै महिना तर पावसाचा महिना आहे जर अतिवृष्टी किंवा अशा वेगवेगळ्या वाहतूक चुकीच्या अपुऱ्या साधनांमुळे अशा जर समजा एखाद्या विद्यार्थी या परीक्षांना येऊ शकला नाही तर त्यांना अजून एक वाढीव संधी देण्यात येईल त्याबद्दल विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही विद्यार्थ्यांच्या हितासाठीच हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे म्हणजे जर समजा विद्यार्थ्यांची ही ई टी मिस झाली कोणत्या कारणास्तव जो जर समजा येऊ शकला नाही तर त्यांना एक अजून वाढीव चान्स देण्यात येईल तर एस एन डी टी महिला विद्यापीठाचे कार्यक्षेत्र देशभर म्हणजे हे जे एस एन डी टी महिला विद्यापीठ आहे ते एकूण सात राज्यांमध्ये संलग्नित आहे त्यामुळे प्रत्येक तर कोरोनाची स्थिती वेगवेगळी आहे तर ही स्थिती लक्षात घेऊन या परीक्षांचे नियोजन प्रत्येक राज्यांनी व्यवस्थितपणे करावे सर्वात महत्वाचा एक डाऊट तर आपला राहिला की कोणकोणत्या विद्यार्थ्यांना एक्झाम द्यावी लागणार आहे हे कोणकोणत्या विद्यार्थ्यांसाठी हा जी आर लागू आहे तर ते आपण बघूया की खालती एक तुम्हाला लिस्ट दिसेल आता बघा ही लिस्ट तुम्ही एक काम करू शकता की व्हिडिओला पॉज करून व्यवस्थित तुम्ही बघू शकता आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या सत्रांची एक्झाम घेण्यात येणार आहे हे सुद्धा तुम्हाला या टेबलमध्ये दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आशा करतो की सर्व विद्यार्थ्यांची आता डाऊट क्लिअर झालेले असावेत आणि अजूनसुद्धा जर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा थोडे दिवस थांबून जा हेल्पलाईन नंबर येईल त्यावर तुम्ही विचारू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओमुळे जर तुम्हाला काही फायदा झाला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील अशात नवनवीन ज्या पण काही अपडेट माझ्यापर्यंत पोच